ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा इचलकरंजीतील सूत व्यापाऱ्याची एक कोटीची फसवणूक दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल चौघे संशयित न्यायालयीन कोठडीत इचलकरंजी येथील वेअर ओनर सूत व्यापारी आणि दलालांनी संगणमत करून एका सूत व्यापाऱ्याची तब्बल सहाशे बावीस सूत बाचकी परस्पर विकून एक कोटी सात लाखाची फसवणूक केली या प्रकरणी सूत व्यापारी रमेश जाजू यांच्या तक्रारीनुसार दहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय यातील चौघे संशयित न्यायालयीन कोठडीत असून एका सोमवारपर्यंत पोलीस कोठडी अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्जही जिल्हा सत्र न्यायालयानं फेटाळलाय येथील कागवाडी मळ्यातील व्यापारी रमेश रामवतार जाजू वर्ष त्रेचाळीस यांच्या मालकीची टेक्स्टाईल जाजू इंटरप्राइजेस जाजू यार्न अँड सिंथेटिक्स या नावाच्या प्रोप्रायटरी फर्म आणि हर्षा यार्डन सिंथेटिक्स ही कंपनी आहे सुद्दलाल हेमंत हिरालाल राठी हिरालाल जेठमल राठी राहणार विवेकानंद कॉलनी यांनी रॉयल वेअर हाऊस आणि गुरुदत्त वेअर हाऊसचे मालक पारसमणी सरपाळे यांच्याशी संगणमत करून परस्पर बोगस बिल आणि चिठ्ठ्या बनवून सूत व्यापारी रमेश जाजू यांच्या मालकीची सहाशे बावीस सुताची बाजकी विकली यातून रॉयल वेअरहाऊसचे गोडाऊन किपर नितीन जनार्दन नाईक प्रशांत वसंत शिंदे गुरुदत्त वेअरहाऊसचे गोडाऊन किपर की स्वप्नील कीर्तीकर यांच्या मदतीनं उमेश शर्मा उमेश पासनूर तारा टेक्सटाईलचे प्रोपायटर कैलास हरिराम कुमार सारडा कोटेक्सचे प्रोपायटर विष्णू बद्रीनारायण सारडा या व्यापाऱ्यांनी रमेश जाजू यांच्या मालकीची एक कोटी सात लाखाची फसवणूक केली आहे याबाबत जाजू यांनी शहापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार संबंधितांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय यापैकी वेअर हाऊस ओनर पारसमणी सरपाळे गोडाऊन किपर नितीन नाईक प्रशांत शिंदे व्यापारी उमेश शर्मा यांना अटक करून न्यायालयात हजर केला असता न्यायालयीन कोठडी सुनावली आहे तर संशयितांपैकी हेमंत राठी याला न्यायालयानं सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान फरार संशयितांचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला अधिक तपास पोलीस अधिकारी एच के शेख करत आहेत महानकरी न्यूजसाठी इजाज खान पठाण इचलकरांची